करणे पुणून ताणगे तुम्ही अजून कसे रावल्या ओगे, अजून कसे रावल्या ओगे, हड्ड्यातले इगळे आईज, हड्ड्यातले इगळे आईज, दगदगून जाऊ दी जागे, दगदगून जाऊ दी जागे, जाया जागे गावकारानु, जाया जागे, जाया जागे, नमस्कार. जाय जागे प्रोग्रामात अरविंद बाटीकराचो तुमकां येवकार. आयचो आमचो पयलो विशय आसा मायनिंग लिजीस, ह्यो नवीन मान्यताय घेवपाक आयल्यो, आनी ताचे बरोबर शरद पवारय बी गोंयांत पावलो. 4 महिने वोगी रावन पावर पवार गोंयांत आयलो. 4 महिने वोगी रावन पावर पवार गोंयांत आयलो. शेजाऱ्याच्या कोंब्याक लागून गोंयांत सूर्य उदेलो. शेजाऱ्याच्या कोंब्याक लागून गोंयांत सूर्य उदेलो. पळयात हो व्हिडिओ. सरकारान आतां मेरेन 1 खणीच्या लिजाचें नविनीकरण केलां. केंद्रीय मायनिंग मंत्रालयाची मान्यताय मेळ्या उपरांत आनीक 4 खणीच्या लिजाचें नविनीकरण जातलें. पर्यावरण दाखले केंद्र सरकारान स्थगीत दवरल्यात. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राना खातें आनी हेर खात्यांचे हरकत ना दाखले मेळ्या उपरांतूच गोंय सरकार लिजाचें नविनीकरण करूंक शकतलें. मामलो सुप्रीम कोर्टाचे, सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्याच्याबद्दल कोणालाही अंदाज नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या समोर इथल्या लोकांचं म्हणणं योग्य रीतीनं मानणं ही जबाबदारी आहे, आणि ती काळजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुद्धा घ्यावी यासाठी आमचा प्रयत्न एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री, मायनिंग मिनिस्ट्री, लेबर मिनिस्ट्री या सगळ्यांशी बोलून हा राहील. अशा आहे की त्या एफर्ट्समधनं सुप्रीम कोर्टाच्या पुढे योग्य भूमिका मांडली जाईल आणि मायनिंग वर्कर्सचा न्याय मिळेल. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माझी यापूर्वी या मायनिंगच्या प्रश्नाच्यासाठी चर्चा झाली होती, आणि असं दिसतं की इलिगल मायनिंगच्या संबंधीची गोवा गव्हर्नमेंटची काही भूमिका आहे, आणि मायनिंगच्याबद्दल गोवा गव्हर्नमेंटची भूमिका ही एकदम निगेटिव्ह आहे असं आत्ता दिसत नाही. एका वटेन मायनिंग लीज कोण म्हणता ते रिन्यू करता, नूतनीकरण करता, दुसरे वटेन म्हणटा सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिल्या मीन बंद कर म्हणून. कितें गोंधळ हो, कितें सगळो तकलेत सगळो गोंधळ जाला, धुंवळ जाला, कितें कन्फ्युजन जालां सगळें. म्हणजे आम आदमी कांय समजना कितें भानगड ती. एका वटेन सुप्रीम कोर्ट, दुसरे वटेन कोण रिन्यू करता, गोंय सरकार भारत सरकाराक धाडटा अश्यो म्हणून बातम्यो येतात. आतां हातूंत गोंधळ करपाचें कांयच कारण ना. एक म्हणजे लिजीस पळय आसात न्ही, तांचो मातसो इतिहास खबर आसपाक जाय. मिनाची लीज म्हणजे मिनाची खण न्ही. मिनाची लीज हांवें जर काडली जायत जाल्यार खण सुरू करनासतना ती लीज म्हजे कडेन एक जिवंत लीज उरपाक शकता, आनी ती मागीर आमकां काळ जातकच ती लीज मरता. मागीर तिका परतून जिवंत करपाक जाय, जिती करपाक जाय. पुर्तुगेजा काळांत प्रत्येकान मॅनिफेस्टां मारिल्लीं, खंय वचून जागो तूं हो जागो पळय, तो जागो पळय, हो जागो म्हाका जाय म्हणून मेज बीज सगळी बाउंड्री बी पळय, आनी तूं मॅनिफेस्ट मार कितले तरी वर्साक अमके रुपये दी सरकाराक, आनी ती तूं थंय तूं मीन काड वो आनी कितें कर. आतां पुर्तुगेजां वेळार हें चलतालें. जेन्ना गोंय स्वतंत्र जालें तेन्ना मागीर 1987 भारत सरकारान म्हणलें हें पुर्तुगेजा टायमार जें चलतालें तें आतां हाजे फुडें चलचें ना. हाजे फुडें तुमकां परमनंट परपेच्युअल लीज म्हणजे आयुश्यभर चालू आसा तसली लीज तातले तुमकां ती भाड्यान मेळची ना. दर लीज पळय आसा न्ही ती 20 वर्सांनी काबार जातली. आनी पयलीं ताका कन्सेशन म्हणटाले, तें कन्सेशन आतां म्हणचें ना, आतां लीज म्हणटाले. तो 1987 नवो कायदो केलो आनी सगळीं पळय कन्सेशनां पळय आशिल्लीं गोंयांत तांच्यो लिजी केल्यो. लिजी केल्यो म्हूण तें आपोआप जालें ना, प्रत्येकान तें अप्लाय करचें पडटा, अर्ज करचें पडटा, मागीर तो सरकार ती लीज करता. आनी ती 20 वर्सांची म्हणजे 87 जर सगळ्यांनी कन्सेशनाच्यो लिजी केल्यो अशें जर धरलें जायत जाल्यार 2007 त्यो लिजी सगळ्यो काबार जाल्यो. 2007 लिजी काबार जाल्यात सगळ्यांनी मागीर परतून अर्ज केलो जातलो की बाबा त्यो आतां मेल्यो, तांकां आतां जित्यो करात म्हणून. जित्यो करात म्हणून सरकारान जर जित्यो केलें ना, कायद्या प्रमाणे त्यो जित्यो केल्ल्यान जमा, तांणी काम चालू दवरपाक जाता. खंयचें जें काम चलतालें तें चालू दवरपाक जाता अशें म्हणून डिम्ड एक्सेप्टन्स म्हणून. म्हणटकर आतां तें डिम्ड एक्सेप्टन्साचें खरेंच तें सरकारान ऑर्डर दिवन रिन्यू करपाक जाय आनी फुडलीं 20 वर्सां तुमकां लीज रिन्यू जाली म्हूण ती प्रक्रिया आतां सुरू जाली. ते प्रक्रियेक आनी सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिली ताका कांयच संबंद ना. सुप्रीम कोर्टान सांगलां कितें, तुमी मीन काडटा आसतना खुबश्यो बेकायदी कारवायो केल्यात,
असे कोण म्हणटा, अशी शाह कमिशन म्हणटा, आणि मागीर तो आमचा सेंट्रल एम्पावर्ड कमिटी ती बी म्हणटली. म्हणतकर या दोघांनी असे म्हणतकर तुम्ही किती करपाचे आता, तुम्ही आता तात्पुरते सगळे थांबयात बंदी सगळे मीन काढपाचे, आणि सरकार जो असा सरकार जे तर दर तुमची लीज आणि दर मिनांचे कडे पळतलो किती बेकायदा केला किती कायदेशीर केला आणि त्याप्रमाणे तुमचं पुढे किती करपाचे ते सांगतलो, असे म्हणून सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिली. आणि ती आता 18 फेब्रुवारीक परतून सुनावणी जावपाची असा, ते राज्य सरकार बी आपले किती जाय ते सांगतलो, भारत सरकार सांगतलो. आणि ते जाऊचे पहिली आता गोयात पवार पावलो. आता गोयात पवार पावलो म्हणजे सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिल्या 4 महिने झाले. सुप्रीम कोर्टान जर ऑर्डर दिवन 4 महिने झाले, पवार इतलो तेप खंय आशिल्लो, पवाराक सामकी इतली जर इंटरेस्ट तातूंत सामको हें आशिल्लें, कितें म्हणटा तें इंट्रेस्ट जर आशिल्लो जायत जाल्यार ताणें हाजे पयलीं येवन बाबा सगळ्या कडेन उलोवन बाबा दिल्लीक प्रायम मिनिस्टराक मेळ्ळो, प्रधानमंत्र्याक मेळ्ळो, आनी कोणाक मेळ्ळो अशें करपाचें न्ही, केलें ना, हरकत ना. आतां आयलो, बेटर लेट देन नेवर म्हणटा ते. आतां आयलो, कितलोय डिले जाल्यार कोता पडटा. एक उर्दून काय हिंदीन एक म्हण आसा खंय, देर आये दुरुस्त आये म्हणून, वेळान जरी आयलो तरी आयलो तो बरो जालें अशें म्हणून. म्हणटकर तो आतां आयलो तातूंत कितें राजकारण आसा, राजकारण आसपाक शकता. कारण कितें आसा, NCP पळयात आसा न्ही, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, ती गोंयांत सामकी झिरो जाल्ले भशेन आसा. बोवाळ घालता मदीं मदीं, पूण तांकां कांय पावर ना. पावर ना म्हणटा तो खंयच्यानूय तरी प्रत्येक राजकीय पक्ष पावर कर पाव आपल्याक पावरफूल करपाक सोदता, पावर आपल्या कडेन हाडपाक सोदता. म्हणटकर जंय भाजपा व्हडलोसो बोवाळ करनासतना आपलें काम करता, दिल्लीक वचपाक जाय तें दिल्ली वता, कोर्टांत वचपाक जाय तें कोर्टांत वता, एफिडेविट दिवपाक जाय ती एफिडेविट दिता, भाजपाचो उलयता तो एकलोच मुख्यमंत्री. म्हणटकर तें जालें, काँग्रेसीचो म्हणटा कोणूच उलयना मायनीचेर, कारण तांकां एकालो भंय दिसता जावये की हें सगळें केल्लें तें आमच्या वेळार जाल्लें म्हूण. आतां जर परतून आमी बोबो मारपाक लागत मिनाचेर जाल्यार बाबा लोकांक परतून याद करून दिल्ले भशेन जातलें, हें सगळें आमच्या काळार जालां म्हणून. म्हणून ते ओग्गी आसात जाय तेकादले. म्हणटकर काँग्रेस चड बोवाळ करना, भाजपा एक लिमिटेड बोवाळ करता, आनीक गोंयचे मिनाचेर आनी कोणूच अशें उलयना. म्हणटकर NCP एकादलें दिसलें जावपाक फावा, हो राजकीय वाठार जो आसा हांगा चड गर्दी ना, हांगा चड ट्रॅफीक जॅम ना, हांगा जागो आसा, थंय वचून शेंद्री पातळावया म्हणून आनी बशी सुशेगाद म्हणून. म्हणून तांणी हो शेंद्री पातळावपाचो प्रयत्न सुरू केला, शरद पवाराक हाडला. अशें जावये अशें डॅफिनेटली सामकें खात्रीन आमी सांगूं शकना हेंच म्हणून. पूण तें जालें जाल्यार पसून NCPन हो प्रयत्न केलो जाल्यार पसून तो प्रत्येक राजकीय पक्षाचो अधिकार आपलो पावर वाडोवपाचो, तांणी केलें जाल्यार पसून तशी हरकत ना. पुणून खंयच्यायनी जावना जावं कोणाच्याय कोंब्यान जावं सगळें जातकच जाली, सूर्य उदेतकच जालो, आमकां कितें शरद पवार कित्या खातीर आयला, तो जर दिल्लीक वचून प्रधानमंत्र्याक मेळत आनी बाकीचे सगळे मंत्र्यांक मेळत आनी भारत सरकारान जर आपलो फोर्स गोंयच्या सरकाराच्या फोर्सा फाटल्यान लावन शेपण लावन सुप्रीम कोर्टाक सांगात आरे बाबा तुमी ती बंदी काडात म्हणून, जाल्यार ती बंदी बेगीन वतली. म्हणटकर शरद पवारा कडल्यान जाता तितली आमी मदत घेवपाची. कोण जे कोण मदत करपाक फुडें सरता तांचे कडल्यान सगळ्या कडेन थँक्यू, देव बरें करूं म्हूण आमी मदत घेवपाची, आनी मीन आमचें आसा तें जाता तितलें बेगीन सुप्रीम कोर्टांतल्यान भायर काडपाचें आनी गोंयची मिनां सुरू करपाची. शरद पवारान आनीक एक विशय सांगलो, तो म्हणटा कितें, ह्यो पॅकेजीस बिकेजीस पळय आसा न्ही ताका अर्थ ना म्हणटा. अर्थ ना कित्याक, तो उलयता ती गजाल खरी. फाटी असेंब्ली आमचें सॅशन जाल्लें, अधिवेशन जाल्लें आमचें विधानसभेचें, तेन्ना प्रताप सिंग राणेंनी बी तेंच म्हणिल्लें की आज हाका नुकसान भरपाई दर, ताका नुकसान भरपाई दी, हांगा ही पॅकेज दी, थंय पॅकेज दी, अशें कितलो तेंप सरकार करीत रावतलो, सरकार खंयच्यान पयशे हाडटलो काय म्हणून. शरद पवार म्हणटा तो तेंच 1 महिन्या खातीर, 2 महिन्या खातीर, 6 महिन्या खातीर अशें टॅम्पररी तात्पुरतें दिवपाक जाता पयशे, बाबा घेयात तुमी कसोय तरी वेळ सांबाळून घेयात म्हणून. पूण अशें जर वर्सान वर्स करीत रावचें पडलें जाल्यार सरकाराच्यान तें जमचें ना. तिळारीक खावटें पडलें, तुमी नुकसान भरपाई दियात. साळावली तेवटेन खावटें पडलें, नुकसान भरपाई दियात. परके प्रियोळो खंय गवे रेडे आयले, शेतान आयले आनी मळे खंय सगळे पेड्ड्यार केले, थंय नुकसान भरपा दियात. फाल्यां मडगांवच्यान पणजे येतना रस्त्याचेर जर ट्रॅफीक जॅम जालो जायत प्रत्येक जाण नुकसान भरपाई मागतलो, अर्द वर आपूण लेट जालो आपल्याक नुकसान जालें म्हणून. असले गजाली
सरकारान हाजेर विचार करपाक जाय आनी बाबा खंय नुकसान भरपाई आनी कितली नुकसान भरपाई आमी दिवंक शकतात हे पयलीं जनावन करपाक जाय म्हणटकच मागीर मेळत थंय बोवाळ सुरू जातलो ना. सरकारान कितें तरी पळोवचें आनी आमकां कितें तरी करचें म्हणून दर मनीस सरकारा कडेन बोट दाखयता. तर सरकार कितले पर्यंत मदत करपाक शकता हे शरद पवारान म्हणून बरें जालें आनी राणेंनी तें म्हणिल्लें म्हणटकच ताजेर आतां विचार जावपाक हरकत ना. हो जालो आमचो पयलो विशय. गांवकारानू जायात जागे जायात जागे. आमचो दुसरो विशय आसा भ्रश्टाचार. पेडण्या वटेन वचत जाल्यार काणकोणा पावचो ना आनी वास्को वटेन वचत जाल्यार सांग्यार पावचो ना. भ्रश्ट लोकांक राखण दिल्यार भ्रश्टाचार वचचो ना. भ्रश्ट लोकांक राखण दिल्यार भ्रश्टाचार वचचो ना आनी भ्रश्टाचार ना जावपाक असलो कायदो उपकारना आनी भ्रश्टाचार ना जावपाक असलो कायदो उपकारना. पेडणे वटेन गेल्यार काणकोणा पावना आनी सांग्या वटेन गेल्यार वास्को पावना. पळयात व्हिडियो. गोंय विधानसभेन पास केल्ल्या लोकायुक्त दुरुस्ती विधेयकाक मान्यताय दिवची न्हय अशी विनवणी आम आदमी पक्षान राज्यपाल भारतवीर वांचूक सोमारा केली. दिनेश वाघेलांच्या मुखेलपणा खाला आम आदमी पक्षाच्या एका शिष्टमंडळान सोमारा राजभवनाचेर वचून तांकां एक निवेदन भेटयलें. लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती करपाची सुचोवणी निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराक केल्ली काय कितें ह्या विशीं खुलासो मागपाची विनवणी तांणी राज्यपालांक केली. राज्यपाल श्री से मिलके आ रहे हैं गोवा लोकायुक्ता बिल पे जो अमेंडमेंट गोवा सरकार ने किया है उसके संदर्भ में हम हमारी बात रखने के लिए उनके पास गए थे. उन्होंने हमें शांतिपूर्ण ढंग से बहुत ही भाव से बहुत ही इमोशन से सुना और अपने कंसर्न भी बताए और उन्होंने कहा है कि कानून की मर्यादाओं में रहते हुए जो कुछ हो सकता है वो जरूर करेंगे. टुडे आफ्टर मीटिंग विथ हिम ही हैज एक्सप्लेन्ड ऑल द अमेंडमेंट्स टू अस बट आवर डिमांड स्टैंड्स. वी वॉन्ट ऑल अमेंडमेंट्स टू बी ऑन द लाइन्स ऑफ उत्तराखंड लोकायुक्त. The word shall rather than may should be replaced, and then we still strongly believe that it is required to be done in order to bring more teeth. And he is ready for it. And he is ready for it. He says only because it could be constitutional ultra virus. He is not he thought not deemed fit to bring in that particular provision.